शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी केलेल्या बोगस कर्ज प्रकरणाच्या घोटाळ्यामुळे बुडलेल्या कर्णा नागरी सहकारी बँकेचं भवितव्य आजही अंधारात आहे विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता चोवीस जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे त्यांचा तळोजा तुरुंगातील मुक्काम आता पुन्हा नऊ दिवसांनी वाढलाय सध्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे न्यायालयाच्या कामावरही निर्बंध आलेत तातडीच्या महत्वाच्या नव्या प्रकरणांची सध्या सुनावणी घेतली जात आहे आणि इतर प्रकरणांसाठी दिवसातून तीन तासांचाच वेळ दिला जातो त्यामुळे न्यायालयाचं प्रत्यक्ष कामकाज अत्यावश्यक कामासाठी म्हणून फक्त तीन तास चालतं त्यानंतर ता ऑनलाईन व्हिडिओ प्रणालीद्वारे काही काळ कामकाज चालते शनिवारी झालेल्या सुनावणीसाठी सक्त वसुली संचालनातर्फे अॅडव्होकेट गोन्साल्विस हे तब्येत बरी नसल्याने उपस्थित नव्हते तर विवेक पाटील यांच्यातर्फे अॅडव्होकेट राहुल ठाकूर उपस्थित होते वकिलांच्या विनंतीवरून न्यायालयानं पुढील सुनावणी ही चोवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी होईल असा निर्णय दिलाय पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट